आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो परभणी, घेऊन आलाय आपल्यासाठी खास मान्सून धमाका सेल। काठोपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, चक्क शूटिंग शर्टिंग आहे त्या किमतीत चक्क 20-50% सूट। 499 रुपयात 2 प्रिंटेड किंवा कॉटन साड्या आणि 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस। खरेदीचा आनंद द्विगुणित करण्याची हीच ती वेळ। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी विधानसभेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। प्रशासनानं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या सर्व पिकांचा अग्रिम पीक विमा मंजूर करून अदा करण्याचे विमा कंपनीला निर्देश द्यावेत। त्याचबरोबर सन 2022-23 मधील सततच्या पावसाचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावं। मागील वर्षाच्या सतत पावसामुळे झालेलं नुकसान आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, ते देखील त्वरित देण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनावर शंकर भागवत, प्राध्यापक रामेश्वर आवरगण, सचिन पाचपुंजे, माधव कनकुटे, विश्वजित वाघमारे, नामदेव शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। मानवत तालुक्यात गेल्या 25 दिवसापासून पावसाचा खंड पडलाय, त्यामुळे शेतातील पिकं सुकली असून त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रशासनाकडे करण्यात आली होती। परंतु प्रशासनानं अद्याप कसली ठोस पावलं उचलली नाही। पाण्याअभावी पिकं करपत आहेत, याकडे शासनानं व पीक विमा कंपनीनं दुर्लक्ष केलं असून या प्रकरणाची तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांना शासकीय अनुदान हेक्टरी 75,000 रुपये व पीक विमा द्यावा या शेतकरीताच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 23 ऑगस्ट रोजी रामपुरी येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनावर विठ्ठल चौकट, नामदेव काळे, शिवाजी चौकट, श्रीकांत ढासाळकर, सूरज चौकट, संजय चौकट, तुकाराम मसलकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। गेल्या 3 आठवड्यापासून जिल्हाभरात पावसानं डोळे वटारल्यानं खरीपाची पिकं पाण्याअभावी धोक्यात आली असतानाच आज दुपारी आणि सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय। दुपारी 3-3:30 वाजेदरम्यान जोरदार पावसानं हजेरी लावली। तसंच जिल्ह्यातील काही भागात आजपासून पावसाला सुरुवात झाली। सायंकाळीही पावसाची रिपरिप चालूच होती। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे, तर शनिवारी देखील परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून 2 दिवसीय दिव्यांग तपासणी व मोजमाप शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। तब्बल 4,800 दिव्यांग बांधवांनी सहभागी होत आपली तपासणी करून घेतली। बाळासाहेब ठाकरे आरोग्य शिबिर योजनेअंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांना ADIP योजनेतून मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधन वाटपासाठी 17-18 ऑगस्ट रोजी शहरातल्या नूतन महाविद्यालय इथं तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला पहिल्या दिवशी 2,500 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला, तर दुसऱ्या दिवशी तब्बल 3,000 जणांनी सहभाग घेत आपली तपासणी करून घेतली। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। पुणे ते नांदेड्या एक्सप्रेस रेल्वे गाडीतील प्रत्येक डब्यात धाक दाखवून रेल्वे प्रवाशांकडील लॅपटॉप, मोबाईल किंवा अन्य किमती वस्तू लंपास करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आज जमावानं डब्यातच पकडून परभणीच्या रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलाय। नांदेड एक्सप्रेसमधून एका टोळक्यानं प्रवाशांकडून त्यांचे लॅपटॉप, किमती मोबाईल व अन्य किमती वस्तू धाक दाखवून हडप केल्या आणि टोळीतील हे सगळे सदस्य एक्सप्रेस गाडीच्या सामान्य प्रवाशांसाठीच्या डब्यात जाऊन बसले। सर्व साहित्य पोत्यात टाकून या टोळीनं स्थानक येतात पवारा करण्याचा प्रयत्न केला, परंतु टोळीचा मुख्य सूत्रधारच रेल्वे प्रवाशांच्या गरड्यात सापडला। त्याला संतप्त प्रवाशांनी मारधोड करत परभणीच्या रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती मिळाली आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील 36 जिल्ह्यांची पक्ष संघटना वाढीकरता जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली असून तसं पत्रक प्रसिद्धीला दिलंय। यात
परभणी जिल्ह्याची जबाबदारी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिकार अनेक ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे, परंतु अनेक नादुरुस्त बसेस प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी फजिती होताना दिसून येते आहे. याचीच प्रचिती 18 ऑगस्ट रोजी आली. पाथरी आगारातून सुटणारी पाळोदी मार्गे परभणी गाडी क्रमांक MH 20 BL 1125 ही मध्येच बंद पडल्यामुळं प्रवाशांची मोठी फजिती झाली. तर यामुळं ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव 33 KV केंद्र म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला असाच प्रकार झालाय. गावामध्ये 33 KV केंद्र असून देखील दुधगाव फिडर गेल्या 1 महिन्यापासून रात्री अपरात्री कधीही बंद करून आसेगाव फिडर मात्र चालू ठेवलं जातं. लाईट का बंद आहे असं विचारलं असं आरेरावची भाषा वापरत गेल्या 2 महिन्यापासून गावाला लाईनमन नाही. डीपीचे फेज गेले तर तार तुटला किंवा अन्य काही झाल्यास गावकरीच दुरुस्त करतात. दुरुस्त करण्यासाठी परमिट देखील देण्यात येत नाही. वसुली मात्र महिनाभर गाव बंद ठेवून करण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीनं 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 10व्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये निर्भय मॉर्निंग वॉक व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर दाभोळकर यांच्या 10 पुस्तकांचं विमोचन कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते मानोदकर चेस्ट हॉस्पिटल इथं दुपारी 12 वाजता करण्यात येईल. सायंकाळी 7 वाजता वैज्ञानिक दृष्टिकोनावर सहप्रयोग व्याख्यान आंबे टाकळे इथं होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.2 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्यात तालुकाने ह्या पडलेल्या पावसाचा विचार केला तर सर्वाधिक जिंतूर तालुक्यात 1.2 मिलीमीटर पाऊस झालाय. पूर्णा तालुक्यात 0.8 मिलीमीटर आणि सेलू व परभणी तालुक्यात प्रत्येकी 0.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तर अन्य तालुक्यांमध्ये पाऊस पडलाच नाही. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती देशभरात सद्भावना दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार सुरेश घोळवे, श्रीराम बोंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. राज्यातील शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती दिवाळीसाठी 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल असा हा शिधा असणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. हा शिधा 19 सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर 12 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दिवाळीनिमित्त वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील 1,65,60,256 शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. आमदार वेगळा बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी स्वप्नील पिंगळकर, अरुण मुंडे, सतीश धानोरकर, संतोष जाधव, योगेश पितांबरे, गौतम भालेराव, मयुरेश कुलकर्णी, पुरुषोत्तम चौताडे यांची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी महानगरपालिकेतील अनुकंपाधारकांना 1 महिन्याच्या आज सेवेत सामावून घेण्यात यावं असं लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर अनुकंपाधारकांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. महापालिका कार्यालयासमोर 14 ऑगस्ट पासून राजप्पा बिराजदार, मयूर जाधव, जहिरुद्दीन कलिमुद्दीन, सुवर्णा कांबळे, आशा गायकवाड, मंगलदस, जाली तुपसमुद्रे, दीपक जगताप आदींनी हे उपोषण सुरू केलं होतं. महापालिका प्रशासनानं आज या उपोषणकर्त्याची दखल घेत 1 महिन्याच्या आत आपणास सेवेत सामावून घेतलं जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर अनुकंपाधारकांनी हे उपोषण स्थगित केलंय. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती जिल्हा परभणीच्या वतीनं 20 ऑगस्ट रोजी शहरातल्या अक्षता मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते होणार आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर केदार खटिंग, डॉक्टर रामेश्वर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।